तर पारनेरमध्ये पावसाचा अजितदादांच्या सभेला देखील फटका बसलेला आहे. हलक्या पावसामध्येच पारनेरमध्ये अजित पवारांनी भाषण केल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. आपण पाहतोय सध्या सर्वत्र आता अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, त्याचा फटका आता अजित पवारांच्या सभेला देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे. पारनेरमध्ये अजित पवारांची सभा सुरू असतानाच आता हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आणि हलक्या पावसामध्येच पारनेरमध्ये अजित पवारांनी आपलं भाषण केलेलं आहे. पारनेरमध्ये आपण पाहतो अजित पवारांच्या सभेचं आयोजन केलेलं होतं, मात्र अवकाळी पावसाचा आता या सभेला देखील फटका बसल्याचा आपण पाहतोय आणि हलका पाऊस सुरू असतानाच अजित पवारांनी आपलं भाषण सुरू केलेलं आहे. आज राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका पाहायला मिळतोय. पारनेरमध्ये अजित पवारांच्या सभेचं आयोजन केलं असताना हलक्या पावसामध्येच अजित पवारांना भाषण सुरू करावं लागलं. तो त्यांना गेल्याशिवाय इलाज नसतो, मग इथं काय केलं पाहिजे? इथं वेगवेगळ्या पद्धतीनं